नमस्कार, मी सचिन. आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीचा SRA मधून विकास करणारच विकासक कार्तिक भट आणि आदित्य भट यांचं रहिवाशांना आश्वासन. राजपूत आरक्षणाची 11वी जिल्हास्तरीय बैठक पनवेलमध्ये संपन्न. आरक्षणासाठी विशाल मोर्चे काढण्याचा राजपूत नेते अजय सिंग सेंगर यांचा इशारा. तलाक पीडित मुस्लिम महिलांसाठी भारतीय मुस्लिम महिला आंदोलनानं तयार केलाय नवीन कायद्याचा प्रस्तावित मसुदा. आणि जय भवानी जनरल कामगार युनियनचा वर्धापन दिन आणि पुत्र यशचा वाढदिवस युनियन अध्यक्ष यशवंत गंगावणे यांच्याकडून एकता दिन म्हणून साजरा. मुंबईमध्ये विस्तीर्ण स्वरूपात पसरलेले एकमेव हरित क्षेत्र म्हणजे आरे कॉलनी. येथे सरकार मेट्रो कारशेड उभारत आहे आणि यामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्यानं मुंबई काँग्रेस आणि पर्यावरणवाद्यांनी या मेट्रो कारशेडला विरोध दर्शवलाय. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि पर्यावरणवाद्यांनी राज्य सरकारच्या आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध केलाय. मुंबईतील एकमेव विस्तीर्ण हरित क्षेत्र असलेल्या आरे कॉलनीत हा प्रकल्प राबवणे म्हणजेच पर्यावरणाची हानी तर आहेच, मात्र प्रकल्पाच्या माध्यमातून सरकार आरेचा भूखंड खाजगी विकासकांच्या घशात घालत असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केलाय. सरकार के तरफ से जो मेट्रो कारशेड का प्रस्ताव आया है, वो मेट्रो कारशेड बनाने के बहाने पूरे आरे के क्षेत्र को कमर्शियली एक्सप्लॉयट करने का एक षड्यंत्र है. मुख्यमंत्री जी के तरफ से, उनके डिपार्टमेंट के तरफ से जो नया नोटिफिकेशन 24 तारीख को आया, वो और कुछ नहीं, उस पूरे जमीन को एक नया नाम दे रहे हैं, नो डेवलपमेंट जोन कह के. लेकिन नो डेवलपमेंट जोन में भी कमर्शियल डेवलपमेंट हो सकता है, ऐसा प्रावधान महाराष्ट्र सरकार के कायदा कानून में है. MMRCL जो कि मेट्रो बनाने वाली कंपनी है, जब उससे पूछा जा रहा है कि आपके जो पिछले सारे डिजाइंस थे और जो एडवर्टीजमेंट्स थे जिसमें आपने बार बार कमर्शियल डेवलपमेंट की बात कही है, इस नए GR के बाद आपकी क्या भूमिका है, तो MMRCL चुप है, इसके ऊपर कुछ नहीं कह रही है. तो अभी भी सरकार के पूरे स्टैंड पर हमको विश्वास नहीं है और अभी भी हम सरकार से यही कहना चाहेंगे कि आरए में कारशेड बनाने का प्रस्ताव वापस ले, कांजूर मार्ग में या कोई और ऑप्शन, कोई और विकल्प ढूंढ करके कारशेड बनाए. हम मेट्रो के समर्थक हैं, मेट्रो आना चाहिए, मेट्रो चालू होना चाहिए, मेट्रो के लिए कारशेड भी बनने चाहिए, लेकिन मुंबई के पर्यावरण की कीमत पर कारशेड बनाना गलत डिसीजन होगा. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला पर्यावरणवाद्यांनीही तीव्र विरोध केलाय. हा प्रकल्प झाल्यास आरेतील पर्यावरण आणि प्राणीजीवन नष्ट होईल अशी भीती वनशक्ती संस्थेचे अध्यक्ष स्टॅलिन डी यांनी व्यक्त केले. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक नोटिफिकेशन काढून सांगितलंय की आता कमर्शियली आम्ही काय करणार नाही आरेमध्ये, पण हा जो हा सत्य नाही आहे, कारण त्यातला FSI किती जाणार आहे, कारण तो FSI विकून पैसे जमा उभारायला लागेल त्यांना प्रकल्प कम्प्लीट पूर्ण करण्यासाठी. हे पैसे कुठून येणार आहेत, जर समजा तुम्ही आरेमध्ये कमर्शियल केलं नाही तर ह्याचाही खुलासा त्यांनी करावा, आणि फक्त शब्द घेऊन खेळू नये एवढंच आमचं विनंती राहील. आम्ही वारंवार त्यांना विनंती करतो की इतर पर्यायी स्थळ असताना का विनाकारण तुम्ही आरेचं नुकसान करताय, त्याला वृक्षांना हात लावू नका आणि ते जंगलाला सुरक्षित ठेवा, हेच आमचं विनंती आणि मागणी राहील. आणि गरज वाटल्यास आम्ही त्याला तीव्र आंदोलन करण्याची वेळ आली तर तेही करू. काँग्रेससह विविध सामाजिक संघटनांनी आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध केलाय आणि वेळ पडली तर या संदर्भात तीव्र आंदोलन देखील छेडण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय. मुंबई में जो हमारे पास एकमात्र ग्रीन जोन है आरे का क्षेत्र, वहां पे सरकार की तरफ से जो जबरदस्ती मेट्रो कारशेड बनाने का एक प्रयास हो रहा है, एक षड्यंत्र चल रहा है, उसके खिलाफ सेव आरे ग्रुप एक अरसे से आंदोलन चला रहा है. मैं उस आंदोलन में अपने आप को शामिल करता हूं और एक मुंबईकर होने के नाते सभी मुंबईकरों से मैं आह्वान करूंगा कि मुंबई का एकमात्र जो ग्रीन जोन है उसको बचाने के लिए आप सब इसमें शामिल हों. कैमरामैन हरी बोईरसह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनी करिता. तातडीची आपत्कालीन व्यवस्था म्हणून 108 क्रमांकाची हेल्पलाईनची ॲम्ब्युलन्स ओळखली जाते. प्रत्येक रेल्वे स्थानकावर ही ॲम्ब्युलन्स उपलब्ध असणं गरजेचं आहे, मात्र कुर्ला रेल्वे स्थानकात एका अपघातादरम्यान ही ॲम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती आणि अखेर शेवटी जखमीला
खाजगी ॲम्ब्युलन्सनं दवाखान्यात न्यावं लागलं. काय आहे ही बातमी पाहूयात. 108 ही आपत्कालीन सेवेसाठी तातडीची मदत म्हणून ॲम्ब्युलन्स सेवा आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर ही ॲम्ब्युलन्स उभे असणं अनिवार्य आहे आणि तसे आदेश देखील आहेत. मात्र कुर्ला रेल्वे स्थानकात एका वृद्ध महिलेचा अपघात झाला तेव्हा येथील स्थानकाच्या बाहेर 108 क्रमांकाची ॲम्ब्युलन्स कुठे गेली होती याचा पत्ताच नव्हता. सकाळपासून ॲम्ब्युलन्स नाही आहे का? नाही. एक पेशंटला किती तास ॲम्ब्युलन्सला लागते ते सांगा मला तुम्ही. सकाळपासून इथे ॲम्ब्युलन्स नाही आहे. हॅलो. सकाळपासून ॲम्ब्युलन्स का नाही आहे इथे? इमर्जन्सी पेशंटसाठी आपण स्टँड बाय ॲम्ब्युलन्स कुर्ला स्टेशनला असते. हा रिक्वेस्ट आज मी कमीत कमी 3 वर्षापूर्वी केला होता. तेव्हापासून ॲम्ब्युलन्स इथे उभे असते. आता त्या लेडीजचं सगळं ब्लड कळतं. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता प्रवाशांनी 108 क्रमांकावर वारंवार फोन केले मात्र ॲम्ब्युलन्स काही आली नाही. त्यामुळे महिलेला अखेर खाजगी ॲम्ब्युलन्सनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र या घटनेनंतर नागरिकांचा 108 नंबरच्या मोफत ॲम्ब्युलन्स सेवेवरील विश्वास उडाला असणार हे निश्चितच. कॅमेरामॅन हरिभोईरसह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. चालत्या लोकलमधून चढणं किंवा उतरणं धोकादायक आहे अशा सूचना वारंवार देऊनही काही प्रवासी नेमकं तेच करतात. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये असाच प्रयत्न करणारा प्रवासी दैव बलवत्तर म्हणून वाचला. हा सर्व थरार CCTV फुटेजमध्ये कैद झालाय. कल्याण रेल्वे स्थानकातील ही घटना. कल्याण स्थानकात चालती मेल ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशाचा तोल गेला आणि तो ट्रेन आणि स्टेशनमधील गॅपमध्ये पडता पडता स्टेशनवर असणाऱ्या प्रवाशांनी त्याला वाचवलं. हे दृश्य इतकं भयानक आहे की अंगाचा थरकाप उडतोय. प्रवाशांनी समयसूचकता दाखवत या प्रवाशाचे प्राण वाचवलेत तेव्हा साऱ्यांनाच कळलं असेल की धावत्या लोकलमधून चढणं किंवा उतरणं किती धोक्याचं ठरू शकतं. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. घेऊ एक छोटीशी विश्रांती. मागील 15 वर्षांपासून रखडलेल्या चेंबूर सिद्धार्थ कॉलनीचा SRA प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा विडा उचललाय विकासक कार्तिक भट आणि आदित्य भट यांनी. चेंबूर कॉलनीमधील रहिवाशांसोबत घेतलेल्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत येथे SRA प्रकल्प पूर्ण करणारच असं आश्वासन त्यांनी रहिवाशांना दिलंय. 3,500+ झोपड्या आणि 1,00,000 नागरिकांची वस्ती असलेल्या आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेंबूर सिद्धार्थ कॉलनीचा मागील 15 वर्षांपासून रखडलेला SRA प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावणारच असे जाहीर आश्वासन विकासक कार्तिक भट यांनी रहिवाशांसोबत घेतलेल्या जाहीर सभेत दिलंय. विकास का मुख्य मुद्दा लाईट का बिल नाही है. विकास का मुख्य मुद्दा है घर के बदले घर देने का. इसमें क्या हो गया कि छोटा राजन का भाई दीपक निखाल जी ने सबको आके यहाँ पे बोला कि सब बंद कर दो देने का, सब बंद कर दो लाइट का बिल. इसलिए सबने उनका मान के बंद किया. आज उसी पे वो लोग उसके और उसके लोग दहशत फैला रहे कि रिलायंस हम लाइट कटवा देंगे, तुम हमारा समर्थन करो. आज पहले क्या था, उनकी गैंग के नाम पे विकास पे वो दबदबा था और दहशत थी. आज वही बात हो रही है दूसरे तरीके से. और विकास में क्या है कि लाइट बिल इनका नहीं भरा गया है, वो हम भरने को तैयार है, विकास में तैयार है. रिलायंस का बिल होता है 15 से 20 करोड़. ऑडिट होना चाहिए, ओम्बड्समैन आता है, मीटर रीडिंग होता है, सब होता है. हम बोला सब करके हम भरने को तैयार है. हमने थोड़े पैसे भर भी दिए, हमारा चेक भी दे दिया. अभी ये लोग कहीं से दूसरा चेक लेके आए और रिलायंस को 45 करोड़ तय कर दिया और भर दिया. उसका क्या मायने है? मतलब पब्लिक को क्या है? अभी वो दूसरा विकास अब भाग जाएगा तो पब्लिक के गले में तो हड्डी आ गई ना. और वो गलत चेक है. हमारा विकास का मॉडल है घर के बदले घर देना है. हमें लोगों को अच्छे से अच्छे मकान देने हैं, एक सुंदर घर देना है, नई पीढ़ी के लिए एक नया भविष्य देना है.
ओ हर जो विकास में यही होता है और हम ये करने आए हैं। येथील विकासामध्ये महत्त्वाचा अडसर ठरतोय तो रिलायन्स कंपनीचे रहिवाशांकडे असलेले थकीत बिल। मात्र यामध्ये ही रिलायन्स कंपनी आणि काही विकासकांमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप कार्तिक भट्ट यांचे पुत्र विकासक आदित्य भट्ट यांनी केलाय। लाइट बिल के मुद्दे पे एक ही बात है, ये रिलायंस इलीगल तरीके से चल रही है आज के दिन पे। लोगों का जिसका बिल महीने का 500,000 आना चाहिए उसको 3-4-5,000 बिल दिया जा रहा है। लोक आयुक्त ने भी रिलायंस को बोला है कि पब्लिक का ग्रीवियंस जो होता है, पब्लिक की जो समस्या है उसके लिए पब्लिक ने फॉर्म भरने के, रिलायंस ने फॉर्म नहीं लिया क्योंकि रिलायंस ही छोटा राजन के लोगों के साथ मिली हुई है और उनको 10 गुना बिल पब्लिक को चढ़ा के फिर पैसे एटने हैं, वसूली करनी है। इसलिए हमारी रिलायंस से भी विनंती है कि कायदे से चलिए। कॉलनीतील सामाजिक उन्नती मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि अध्यक्ष श्रीकांत उबाळे आणि रहिवाशांनी या विकास कार्याला पाठिंबा दर्शवलाय आणि कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण कॉलनीचा विकास करणारच असा निश्चय व्यक्त केलाय। म्हणजे इथं आमचं चाललेलं मीच राहता, म्हणजे आमच्या गोरगरिबांचं जे घर मालकांची जी फसवणूक चाललेली आहे 15 वर्ष पासून अजूनपर्यंत तीच चाललेली आहे। सिद्धार्थ बोलले म्हणजे कार्तिक भट विकसित करायला तयार आहे पण त्यांना करून देत नाही, ते यांना हे घर मालकांनी मिळून जा विचारायचं आहे। तुम्ही आमच्या विकासामध्ये आडवे येणार आहे, तुम्ही कोण? तुम्ही फक्त तुमच्या घरात आहे, मी फक्त 25-30 घरांचा विकास केलेला आहे, 25-30 घरांचा कार्यकर्त्याचा कार्यकर्ता। गेल्या 8 वर्षापासून कार्तिक भट साहेब इथं कार्यकर्त्यात आणि इथलचे स्थानिक कार्यकर्ते नवीन बिल्डर आणतात दर वर्षाप्रमाणे आणि आपल्याला विकास नाही करू शकत। हे लोक बिल्डर आणतात दरवर्षी बिल्डर आणतात आणि त्याच्याकडून पैसे घेतात आणि साईडला आणतात। माझं काय म्हणणं आहे, घरदारांना घर मिळावं, लाईट बिल भरून पाणी बिल ह्याची समस्या घरात। कॅमेरामॅन किरणसह सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरिता। देशाच्या विकासासाठी आपलं बलिदान देणारा राजपूत समाज आजही दुर्लक्षित भूमिका जगतोय। या समाजाच्या विकासासाठी आरक्षण गरजेचं आहे आणि त्याकरिता महाराणा प्रताप बटालियन आणि विविध राजपूत संघटना एकत्रित आल्यात। पनवेल येथील पृथ्वी सभागृहात संघटनांनी राजपूत आरक्षणाची बैठक घेतली। राजपूत समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे याकरिता विचारविनिमय आणि नियोजित लढा उभारण्यासाठी राज्यभर राजपूत समाजाच्या बैठका आणि मेळावे घेण्यात येत आहेत। पनवेल येथील पृथ्वी सभागृहात महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष अजय सिंग सेंगर आणि विविध राजपूत संघटनांनी एकत्रित येत आरक्षणासाठी जाहीर सभा घेतली। यामध्ये उपस्थित असलेल्या राजपूत कार्यकर्त्यांनी समाजाला विकासाकरिता आरक्षण असणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलंय। राजपूत समाजाला ऑलरेडी महाराष्ट्र शासनानं विमुक्त जमातीमधनं राजपूत भामटा असं आरक्षण 3% दिलेलं आहे, परंतु त्यामध्ये आरक्षण एका बाजूनं देऊन दुसऱ्या बाजूनं 1961 गुन्हेगारी पार्श्वभूमीची अपमानास्पद आठ टाकून एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने काढून घेण्याचा प्रकार चालू आहे। आमची मागणी आहे की 1961 गुन्हेगारी जमातीचा अपमानास्पद अट काढून टाकावी आणि एका घरामध्ये एका जणाकडे जात वैधता प्रमाणपत्र असेल तर दुसऱ्या कुणालाही पुन्हा जात प्रमाणपत्राची मागणी करण्याची आवश्यकता नाही, महाराष्ट्र शासनाने हा निर्णय करावा अशी आमची एकमुखी मागणी आहे। आरक्षण से हमारे बीच में सामाजिक भेदभाव होता है तो हमारे अंदर वही द्वेष और रोष की भावना आ जाती है, इसीलिए ये आरक्षण खत्म होना चाहिए। या तो फिर राजपूतों को भी आरक्षण दो या उसको खत्म कर दो और जातिवाद आधार पर दो। मुंबई अध्यक्ष, आरक्षण गरीबी जाति देख के नहीं आते, गरीबी किसी भी समाज किसी भी जाति में होती है। आरक्षण जातिवाद नहीं होना चाहिए, आरक्षण आर्थिक आधार पर होना चाहिए। म्हणजे आमचा समाज हा एकदम पाठीमागच्या याच्यामध्ये खूप गरीब परिस्थितीमध्ये चाललेला आहे। खेड्यापाड्यातले खूप मुलं आहेत जे सुशिक्षित असून सुद्धा त्यांना गव्हर्नमेंट सर्व्हिस नाही आहे, 1-2 टक्क्यानुसार त्यांचं नुकसान होतं आहे, 1-1 मार्कानुसार त्या मुलांना घरी बसावं लागतं आहे। जर आरक्षण जर पूर्ण सविस्तरपणे जर दिलं तुम्ही आम्हाला तर आमच्या मुलं जे गरीबाचे जे मुलं आहेत ज्यांना शेतीवाडी नाही आहे, त्यांच्या घरी परिस्थिती नाही आहे, जर सरकारने जर विचार केला तर आमच्या मुलं आमच्या समाजाबद्दल, तर हा जो गरीब समाज आमचा समाज जो आहे तो जे खेड्यापाड्याने राहिलेला आहे, तर ते मुलं जे गरीब मुलं आहेत जर 1-2 टक्क्याने वाया गेले त्या मुलांचं कल्याण होईल। संपूर्ण राज्यात सध्या लाखोंच्या संख्येत राजपूत समाज हालाकीचे दिवस जगतोय, त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवणारच असा निश्चय विविध राजपूत संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। राजपूत समाजामध्ये जवळजवळ 90% शेतकरी आहेत, गरीब असतील, मध्यमवर्गीय आहेत आणि खूप पैसा शिक्षणाला विद्यार्थ्यांना लागतो, विद्यार्थिनींना लागतो, पण या आरक्षणामुळे इतका खर्च करून सुद्धा मार्क चांगले असताना सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही, त्याचं कारण म्हणजे आरक्षण। म्हणून आरक्षणचा जो लढा आहे आमचा,
आज आदरणीय आमचे अजय सिंह दादाने चालू ठेवला आहे आणि आमच्या टीमने चालू ठेवला आहे. आमच्या समाजाने तो लढा हाती उचलला आहे. त्यांना आम्ही पूर्णत्वावर नेणार आहोत आणि आमचं आरक्षण आम्ही सरकारकडनं मागून घेणार आहोत. त्याचं कारण असं आहे की ही काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी येत्या काळामध्ये या महामोर्चाचे आदरणीय शिल्पकार अजरसिंह दादा यांच्या सर्वांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोठं मोर्चाचं शांतप्रिय आणि लोकशाही पद्धतीने आयोजन करणार आहे. आजपर्यंत राजपूत समाजाच्या ज्या संघटना होत्या काही विविध लोक होते ते फक्त जिल्ह्यापुरते तालुक्यापुरते मर्यादित राहून काम करत होते. याला देशव्यापी आरक्षण महामोर्चा अशा पद्धतीने तर काम करण्याचा मानस अजय सिंग सेंगर साहेबांनी केला आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यांमधून राजपूत समाज अतिशय मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देऊन आणि आरक्षणाची आपली मागणी तो पूर्ण करणार अशी मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आशा वाटते. आमचा आरक्षणासाठी मागणी एकच आहे की ज्या आज आमच्या राजपूत समाजावरती जे गोरगरिबांचे जे अत्याचार होत आहे ते आम्हाला भगवल्या जात नाही आहे. त्यामुळं सन्माननीय अजय सिंग सेहगर साहेबांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेणार आहोत. जर त्या भेटीमध्ये काही निष्पक्ष जर निघाला नाही तर आम्ही राजपूत आहोत. शांतता आणि राजपूत या दोन परस्पर गोष्टी आहे. आम्ही आमच्या परीने आम्ही योग्य त्या मार्गाने निघू. सीधा केंद्र और महाराष्ट्र के मुख्यमंत्री को बोलना चाहता हूँ. हम राजपूत है. अगर हमको प्रेम से आरक्षण नहीं दिया तो हमको छीन आता हम छीन के ले लें. आरक्षणामुळे शिक्षण आणि नोकरीपासून वंचित राहिला आहे. या बाबीचा गंभीर विचार करून आम्ही असं ठरवलं आहे की जर शासन आम्हाला शांतचित्तानं आंदोलनाच्या मार्गानं जर आरक्षण देत नसेल तर आम्हाला राजपूत स्टाईलनं त्यांना उत्तर देऊन आम्हाला आरक्षण मिळवावं लागेल. तो हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आतापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात आरक्षणाच्या लढ्याचं नियोजन करण्याकरिता 10 बैठका घेण्यात आल्या आहेत. पनवेल येथील बैठकीत महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द करावा आणि समाजावरील भामटा ही बिरुदावली रद्द करण्यात यावी अशी मागणी केली. मागील 3 महिन्यापासून या राज्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये आमच्या सभा झालेली आहे. या 10 जिल्ह्यामध्ये कमीत कमी 3 लाख राजपूत एकत्र या ठिकाणी सभेला आलेले आहे. सर्व मिळून राजपूताची एवढी मोठी ताकद राज्यामध्ये आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 लाख राजपूत आहे आणि आम्हाला आरक्षणाचा अधिकार भेटायलाच पाहिजे. या देशाकरता ज्यांनी बलिदान दिलेले आहे, ज्यांनी आपले जीव दिलेले आहे, ज्या देशाकरता जे सगळ्यात जास्त शहीद होतात तो राजपूत समाज जो लढतो त्यांनीच राज करावं. आणि आज दुर्दैवाने आरक्षणामुळे आमचा समाज हा मागे पडलेला आहे. सिलिंग ॲक्टसारख्या असे काही तरतुदी ॲट्रॉसिटी ॲक्टसारखे असे काही कायदे हे फक्त सुवर्णांना आणि राजपूतांना दाबण्याकरिता आणलेले आहे. आमच्या या हे ॲक्ट रद्द करण्यात यावे. सिलिंग ॲक्टसुद्धा रद्द करण्यात यावा. सिलिंग ॲक्टमध्ये आमची गेलेली जमीन ती आम्हाला परत मिळण्यात यावी. आज जंगलात आज जेवढे काही जंगल आहे त्यांनी जमीन आम्हाला द्या, आम्ही चालेल या ठिकाणी. आणि आम्ही आरक्षण हे ST प्रवर्गातून मागतो आहे आणि ऑलरेडी आम्हाला तशी तरतूद झालेली आहे. आजादी अगोदर बी जी त्यांनी डॉक्टर कचवे साहेबांनी सांगितलेले आहे त्याप्रमाणे आम्हाला ST आरक्षण हे भेटायलाच पाहिजे. आणि आम्हाला जे भामटा नावाचं एक बिरुदावलं लावतात आपणास अपमानास्पद आहे. देशाकरता लढणारा देशाकरता जीव देणारा कधी हा भामटा असू शकतो का? आरक्षण मिळवण्यासाठी आता राजपूत संघटना आक्रमक झाल्यात आणि आपला अधिकार मिळवण्यासाठी लाखोंच्या संख्येनं मोर्चे देखील काढण्याचा इशारा अजय सेंगर यांनी दिला आहे. आमचं एक ध्येय आहे की आम्ही 5 लाख राजपूतांचा मोर्चा आम्ही काढणार आहोत सरकारच्या विरोधामध्ये. सरकारनं आम्ही हात जोडून बघितलेलं आहे. मुख्यमंत्र्यासोबत एक आखरी आमची बैठक आहे, आमच्या मुख्यमंत्र्यासोबत लावलेली आहे. त्यांनी जर आम्हाला जे आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही तर आम्ही जरूर आम्ही मराठवाड्यांनी जर 1 लाखाचा काढला तर आम्ही 5 लाखांचा राजपूतांचा मोर्चा काढणार आहोत. आणि तेव्हा या सरकारला समजेल की राजपूतमध्ये काय शक्ती आहे याच्यामध्ये देशामध्ये. कॅमेरामॅन हरिभोईसह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. मागील 9 वर्षांच्या सखोल अभ्यासानं भारतीय मुस्लिम महिला आंदोलनानं मुस्लिम महिलांच्या हक्काचा प्रस्तावित कायदा प्रसारमाध्यमांसमोर मांडला आहे. हा कायदा जर लागू झाला तर लाखो मुस्लिम महिलांचं संरक्षण होईल आणि त्यांचं जीवन सुखमय बनेल असा विश्वास संस्थेला आहे. भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेनं कुराण आणि भारतीय संविधानाची सांगड घालत एक नवीन प्रस्तावित कायद्याचा मसुदा तयार केला आहे. सध्या मुस्लिम समाजात तलाक पीडित महिलांची संख्या जास्त आहे. पतीने तलाक दिल्यानंतर त्यांना दैनंदिन जीवनात फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याच प्रकारच्या काही समस्या तलाक पीडित महिलांनी बोलून दाखवल्या. कंडीशन हो गई है कि मेरे हस्बैंड ने अचानक से साथ पापा को बोल दिए फ़ोन पे कि मैं तलाक देता हूँ. मुझे तो बोला गया ही नहीं है और ये सब गरिमा संस्था वालों के सामने बोला गया है.
उन लोगों ने नोटिस देने गए थे तभी लोग के सामने बोले, मेरे हस्बैंड ने मेरे पापा को बोले, मुझे तो नहीं बोले। मुझे तो फ़ोन पे तलाक किया गया, मैं मानती नहीं क्योंकि मुझे नहीं दिया, पापा को दिया। मुझे शादी करे मेरे पापा से नहीं करे थे। बेटी भी इस वजह से मुझे छोड़ रहे तो उनके भी आगे बेटी है और मैं भी किसी समाज में सब में एक बराबर बेटी का दर्जा होता है। हर बेटी को हक मिलना चाहिए। मेरी बेटी का भी हक है उसके घर पर और उसके पापा पे भी, क्योंकि मेरे हस्बैंड का डिमांड है कि 50,000 रुपये दो तो लेके जाऊंगा, वो भी अलग रखूंगा। खुद का घर हो के मुझे अलग रखना नहीं है, मुझे रहना है उसी घर में। या सर्व परिस्थितीचा विचार करिता 9 वर्षाच्या सखोल अभ्यासानं संस्थेनं नवीन कायद्याचा प्रस्तावित मसुदा तयार केला आहे, ज्यामध्ये तलाक पीडित महिलांचे हक्क अबाधित राहतील। तलाक झाल्यानंतरही या महिलांना जगणं सुकर होईल। संस्थेनं आपल्या प्रस्तावित कायदा प्रसारमाध्यमांच्या समोर मांडला आणि हा कायदा लवकरात लवकर अंमलात देखील आणला जाईल असा विश्वास संस्थेच्या रोजा साकिया नियाज यांनी व्यक्त केला आहे। ड्राफ्ट के बनाने की तैयारी हम पिछले 9 साल से कर रहे हैं और उसमें हमने कोशिश की है कि कुरान में जो हक मिले हैं औरतों को उसको एक कानून की शक्ल हम दे पाएँ। और क्योंकि हम इस देश में रहते हैं, देश के संविधान से कुछ चीज़ें जुड़ी हुई है, कुछ फंडामेंटल राइट्स संविधान से मिलते हैं, तो दोनों ही चीज़ों को ध्यान में रखते हुए ये ड्राफ्ट हमने बनाया है। और कई हज़ार मुस्लिम बहनों के साथ बैठकर हमने बातचीत की है, कई लॉयर्स के साथ बैठकर बात की है और आज भी हम इसको पब्लिक डॉक्यूमेंट बना रहे हैं ताकि लोग उसको पढ़ें और उसके ऊपर कुछ और सजेशन देना चाहे तो वो दे सकते हैं। कैमरामैन किरण सर, सोनाली पाटिल, जनादेश वृत्तवाहिनी करिता। जय भवानी जनरल कामगार युनियनचा वर्धापन दिन आणि युनियनचे अध्यक्ष यशवंत गंगावणे यांचा सुपुत्र यश याचा 14वा वाढदिवस असा दुग्ध शर्करा सोहळा दादर नायगाव येथील ललित कला भवनामध्ये साजरा करण्यात आलाय। या निमित्ताने विविध स्तरातील मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। मुंबई दादर येथील नायगावच्या ललित कला भवन सभागृहात जय भवानी जनरल कामगार युनियन आणि युनियनचे अध्यक्ष यशवंत गंगावणे यांचा पुत्र यश याचा 14वा वाढदिवस असा दुग्ध शर्करा योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सामाजिक चळवळीशी कार्यरत असणारे यशवंत गंगावणे दरवर्षी आपल्या मुलाचा वाढदिवस हा एकता दिन म्हणून साजरा करतात। याही वर्षी केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला। यानिमित्तानं कामगार नेते, कामगारांची गुणवंत मुले, त्याचप्रमाणे राष्ट्रपती पदक विजेते वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक तुळशीराम गंगावणे, महापालिकेचे सेवानिवृत्त उपायुक्त सुरक्षा रक्षक चंद्रकिरण सकपाळ यांचा सत्कार करण्यात आला। एक लोकांना संदेश की माझ्या मुलाचा वाढदिवस आम्ही अनेक वर्ष दलित मुस्लिम मायनॉरिटीज असा दिवस साजरा करतो एकता दिवस म्हणून, आणि या वर्षी मी जनरल कामगार युनियन जय भवानी हिचा वर्धापन दिवस आणि त्याचा जन्माचा वाढदिवस असा एकत्रित कार्यक्रम करण्याचं मी ठरवलं। आणि या ठिकाणी जे कामगारांची मुलं असतील त्यांचा जाहीर सत्कार, गुणवंत विद्यार्थी आणि जे काय पोलीस ऑफिसर आहेत, महानगरपालिका ऑफिसर आहेत, जे सेवानिवृत्त आहेत, त्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे। मी या निमित्तानं ह्याच शुभेच्छा देऊ इच्छितो की सर्व कामगारांना, भारतवासियांना या ठिकाणी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आणि माझ्या जनरल कामगार युनियन, जय भवानी जनरल कामगार युनियन यांच्या वतीने जनतेस लाख लाख शुभेच्छा देऊ इच्छितो। या कार्यक्रमाला विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते। प्रत्येकानं यशवंत गंगावणे यांच्या या अनोख्या उपक्रमाला शुभेच्छा देत कृतज्ञता व्यक्त केली। रबी अहमद खेडा पोलिसांमधून सेवांत झालो, माझी 33 वर्ष सेवा मी पूर्ण केली आणि जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करून मी
आज सेवंत झालो, त्यानिमित्त माझ्या बंधूने सत्कार समारंभ ठेवला आहे. कॅमेरामॅन हरिभोईसह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखी हाऊस, स्टेशन रोड, गोवंडीपूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-8600153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.